सर्व एसटी कर्मचाऱ्यांना नमस्कार। स्टेट ट्रान्सपोर्ट न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण दोन अतिशय महत्त्वाच्या विषयांवर माहिती प्रसारित करणार आहोत। तत्पूर्वी आमचे हे चॅनल सबस्क्राइब करा व बाजूचे बेलचे बटन नक्की दाबा। एसटी महामंडळाने नुकतेच 20 दिवसांची रजा कपात करण्याबाबत आदेश प्रसारित केलेले आहेत। या संदर्भात काही आगारात अधिकाऱ्यांकडून जबरदस्तीने रजेचे अर्ज मागण्यात येत असल्याची तक्रार आहे। त्याकरिता हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। एसटी महामंडळाकडून दिनांक 7/8/2014 चे परिपत्रक क्रमांक राप आस्थापना 408E1/3660 नुसार चालक वाहक सहाय्यक मदतनीस प्रमुख यांत्रिकाच्या श्रेणीखालील सर्व कार्यशाळा कर्मचारी तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षकांच्या श्रेणीखालील सर्व वाहतूक कर्मचारी यांना कॅलेंडर वर्षातील 40 दिवसांपैकी मंदीच्या दिवसातील 20 दिवसांची रजा घेण्याची सक्तीबाबत सूचना प्रसारित केलेल्या आहेत। 20 दिवसांची रजा कपात करण्यासंदर्भात एसटी प्रशासनाने मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या 1996 कराराला कारणीभूत ठरवले आहे। या करारात मान्यताप्राप्त संघटनेने प्रशासनाला रजा कपात करण्याची मुभा दिलेली आहे। या रजा कपातीतून अधिकाऱ्यांना मात्र वगळल्याचे कार्य संघटनेने केलेले आहे। तरी मित्रांनो, कुणीही आपल्याकडून जर जबरदस्तीने रजेचा अर्ज मागत असेल तर अजिबात देऊ नका किंवा कुणालाही घाबरू नका। परिपत्रकात रजेच्या अर्जाबाबत जे लिहिले आहे ते एकदा नक्की वाचा व निश्चिंत रहा। एसटी प्रशासनाला रजेबाबत जे करायचे असेल ते परस्पर करू द्या, म्हणजे आपोआपच पुढची लढाई सोपी होईल। बाकी तुम्ही समजदार आहातच। असो, आता दुसरा विषय आहे माल वाहतूक करणाऱ्या चालकांचा। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे व परिवहन मंत्री माननीय अनिलजी परब साहेब यांच्या आदेशानुसार एसटी कर्मचारी अत्यंत कठीण परिस्थितीत देखील आपली कामगिरी करत आहेत, परंतु काही अधिकाऱ्यांच्या ढिसोळ नियोजनाचा फटका चालकांना बसत आहे। एका एसटी चालकाला तर डिझेल करता खूपच भटकंती करण्याचा प्रकार फोनद्वारे समजला। आधी त्या एसटी चालकाची फोन क्लिप ऐकूया व मग नंतर अशा प्रसंगी आपण काय करावे ते सांगतो। हा सर, मी एवढी पाटील बोलतो, पावसाळे डेपो चालक पोहाजी रुगम। हा बाळू भाऊ। हा बोला बाळू साहेब। मी 3 तास केला तो येऊन मला गाडी भेटली MHDT 0107। कशाची गाडी? माल वाहतूक। तू कोणत्या डेपोला पाठवर आला? पावसाळे डेपोला। त्यांनी जाम मिळून साहेब गाडी भरून आम्हाला कुर्सन दिलं सर। अच्छा, त्याच्या कुर्सन दिल्यानंतर तिथं त्या गाडीमध्ये 100 लिटर डिझेल होता। अच्छा, मग तिथं डेपोनी मग तिथून शिल्लोळला गेलो 10 वाजता। शिल्लोळला शेकडो म्हणे तर कुठल्याही अधिकाऱ्यांनी मी देत नाही फोन केला, देत नाही फोन घेतला नाही। या विचारा गेला त्यांनी कोणी फोन घेतलो नाही। हा आमच्या देत नाही गेलो। AW केला त्यांनी घेतला, ते म्हणे बोलतो 1 तास थांबलो त्यांनी घेतला नाही सर। नंतर औरंगाबाद चालवली 100 होतं, म्हणलं नगरपर्यंत जाईल मला माहिती होतं, पण प्रत्येक डेपोमध्ये 1 तास ते लोकांशी बोलत मी रात्री सकाळी नगरला 3:30 पोहोचलो, 4:00 पोहोचलो। तिथं 50 दिलं। तिथून गेलो तर पुन्हा चिंचवड ते आपलं याचं बंद होतं स्वार गेटचं त्या कोविडमुळे। तिथून मी 70 किलो भोसी चालू या माझी चिंपरीला गेलो होतो आमदार धमालेच्या पोल्ट्री फार्मवर। तिथं गाडी चढली मी, तिथं क्रॅशिंग केली 1000 रुपये गाडी क्रॅशिंग, त्या टेम्पोला दिले 300 रुपये हमाला दिले। तिथून परत पुण्याला आलो, पुण्याहून त्यांनी मला भराल पाठवलं गेला दौन तालुक्यामध्ये आपलं याच्यामध्ये चौफुला आहे चौफुला। हे पैसे करते सांगितले आम्ही सांगितलं ते आमच्याकडे आलो काय करायचं मी ते पैसे खर्च करून आलो। मी पण त्यांची परवानगी घेतली ना। हा त्याचं परवानगी त्यांना सांगितलं होतं ना, ते जामनेर डॉक्युमेंट ते भरलं होतं। मग जामनेर डॉक्युमेंट काय म्हणे मी त्या माणसाबरोबर सुरफोन देतो म्हणे। अच्छा, तर ते झालं सवाल, पण पुढे मग डिझेलच नाही भेटत सर। तिथून त्या वल्लभनगरला मॅडम आहेत AW,
ते म्हणजे तुम्हाला 25 फोन करा, मी 30,000 तुम्हाला देणार नाही. मला जे तुम्ही 70 एमटी केलं मला दाखवाटला तर मी स्वतःचा 700 रुपयाचा 9 लिटर डिझेल टाकलो. बापरे. आणि तिथून पुढे आलो शिरोडला, रावणाकडून 70 लिटर भेटलं. तिथून नगरला गेलो, तिथून 50 घेतलं. तिथून अकोल्याला 30 लिटर दिलं. ते जे आपले मॅडम होते चेतना मॅडम, त्यांना फोन करून त्या डेपोला सांगायला होतो, त्यांनी 30 लिटर मला सांग. प्रत्येक डेपोला जायला परवडत की सर आम्हाला? एक एक तास जरी डेपो लागला आणि 7 दिवस एका ड्रेसवर 7 दिवस बिना खायला जायचं, कसं करायचं? थोडस वरती कळवा सरांकडे, करा बा. करतो मी, पण ते काय तुम्ही आता प्रवास केला ना तर काम करते. ते जे पदाधिकारी असतात ना, विभागीय सचिव विभागीय अध्यक्ष, त्याच्या कानावर टाकून द्यायचं स्थानिक लेवलला. मी तुम्हाला काय सांगेल, तुमच्याकडून माहिती घ्या, सगळी टाकून घेत ना. कसं तुम्हाला कसं कोणत्या पदावर मी दादा, त्याच्यामुळे मी बोलतो. मी अहमदनगर मधून मी बोलून म्हणे ते सचिव अध्यक्ष आता सर तुम्ही जन्म लावतो बोलायला, आणि मी पदावर आला तर तुम्ही बोला सुद्धा आहे. बाकी करू म्हणजे तुम्हाला जे अडचणी आल्या मी करतो लागलं. चालेल सर. ऐकलं आपण अशा पद्धतीने या चालकाला त्रास झालेला आहे, या संदर्भात प्रशासनाला अवगत केले जाईलच. पण या ठिकाणी आपण असाल तर अजिबात घाबरून न जाता कार्य करावे. डिझेल पुरेसे नसेल तर सर्वप्रथम आगार व्यवस्थापक किंवा आपल्या आगारातील अधिकाऱ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा. तदनंतर ज्या आगारात डिझेल मिळत नसेल तेथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तरी देखील डिझेल न मिळाल्यास तिथेच आपली बस उभी करून सेना ऍक्शन टीम सदस्यांना कळवावे. हे सदस्य प्रत्येक विभागात आहे. बस मात्र तिथे उभी करून निश्चिंत राहायचं, पुढे काहीही करायचं नाही. पुढील कार्यक्रम काय करायचा तो आम्ही सर्व करू. समजदार को इशारा कापी. जय महाराष्ट्र.